भूगोल शिकतो आहे मित्रों वर्ग नववीच्या आणि या व्हिडिओमध्ये आपले वेलकम स्वागत आहे मित्रों। आपण पाहत आहोत चॅप्टर नंबर पाच, पाठ नंबर पाचवा आणि नाव आहे वृष्टी। या वृष्टीबद्दल आपण पाहतो आहे, अभ्यासतो आहे, पन्नास जवळपास पान नंबर आहे त्यावर आपल्याला सुरू आहे आणि सुरू असलेला पाठ जो आहे एक प्रयोग आहे, चला करून पाहूया। चला करून पाहूया आपण घेतो आहे, साहित्य आपल्याकडे आहे। आज बघा लक्षात ठेवा, सायन्स आणि ज्योग्राफीचा खूप जवळचा नाता आहे मित्रों आणि आपण म्हणून पाहतो आहे चला करून पाहूया। चला करून पाहूया हा म्हणजे प्रयोगाची गोष्ट आहे, प्रयोग करतो आपण। आपल्याला त्यासाठी साहित्य आहे आपल्याजवळ, धातूचे झाकण असलेली काचेची भरणी, भरणी घ्यायची, आजकाल प्लास्टिकची झाकण असलेली असते, आपल्याला धातूचे झाकण असलेली घ्यायची आहे। खिळा घ्यायचा आहे, हातोडी घ्यायची आहे, भरणी फोडासाठी नाही घ्यायची मित्रों, फक्त झाकणाला काय बरं असं रब करण्यासाठी, टाचे मारण्यासाठी घ्यायची आहे। गरम पाणी घ्यायचं आहे ना की पूर्ण असं हे घ्यायचं आपल्याला मित्रो, फक्त गरम पाणी घ्यायचं आहे। टेक्निकल प्रॉब्लेम थोडासा येतो आहे। चला मित्रो थोडंसं काय बरं झाकण असं पहा, बर्फाचे खडे घ्यायचे आहे, बर्फ थोडंसं घ्यायचं आहे आणि मूठ भर खडे मीठ, खडे मीठ म्हणजे ठोकळवालं मीठ घ्यायचं आहे मित्रो। काय करायचं आपण पाहूया। धातूचे झाकण असलेली काचेची भरणी घ्या, या भरणीमध्ये झाकण बाजूला काढा आणि झाकणावर आतमधल्या साईडनं आपल्याला हातोड्या साहाय्याने टोचे पाळा, म्हणजे फक्त टाचे पाळा, छिद्र पाळायचं नाही आहे, याची काळजी घ्या मित्रो। भरणीमध्ये एक तृतीयांश पाणी भरायचं आहे, ते उकळलेलं नको, फक्त वाफाळलेलं म्हणजे वाफा निघणारं पाणी भरायचं आहे, कारण भरणीमध्ये काचेच्या भरणीमध्ये आपण पाणी विसव देऊ शकत नाही डायरेक्टमध्ये आणि पाणी बॉईल करू शकत नाही मित्र हो, आणि म्हणून वाफाळलेलं पाणी घ्यायचं आहे लक्षात ठेवा। आता वाफाळलेलं पाणी भरल्यानंतर काय बरं भरणीच्या वरचे झाकण बसवायचे आहे, घट्ट करायचे, वाफ बाहेर जाणार नाही याची पुरेपूर दक्षता घ्यायची आहे। आणि झाकणावर काय करायचं मित्र हो, झाकण थंड राहावं यासाठी बर्फाचे तुकडे आणि खडे मीठ म्हणजे ठोकळा मीठ घ्यायचं आहे आणि तो झाकण लावल्यानंतर आपल्याला काय लक्षात येईल ते बघायचं मित्रो। हे वाफाळलेलं पाणी आहे मित्रो, काय होणार इथून वाफा निघतील, पाण्याच्या वाफा निघतील, वर जातील मित्रो हो बरोबर आहे, आणि वर जाऊन या भरणीच्या मेटलच्या धातूच्या झाकणाला टच होतील। हा झाकण कसा आहे, खालचं पाणी काय बरं गरम आहे, गरम आहे म्हणजेच काय बरं वातावरण तापलेलं आहे इथलं, आणि त्या कंपॅरेटिव्हमध्ये वरच्या भागाला काय बरं वातावरण थंड आहे मित्रो, आणि हे काय बरं ऊर्ध्व चाललेलं आहे, वरच्या डायरेक्शननं काय बरं हा इथे अभिसरण घडत आहे मित्रो। वाफ वर जात आहे, टच होत आहे झाकणाला, झाकण थंड आहे कारण या ठिकाणी काय आहे मीठ आणि बर्फ आहे, त्यामुळे झाकण काय बरं थंड आहे मित्रो। काय होईल बरं हा वाफाळलेला पाण्याच्या वाफा इथं जातील आणि त्या ठिकाणी कोणती क्रिया घडेल सांद्रीभवन, आणि सांद्रीभवन कशासाठी राहते ही क्रिया, कशासाठी वाफेचं पाणी होण्यासाठी, वाफेचं पाणी बारीक ड्रॉपलेट्स या झाकणाला टच होतील मित्रो पहिल्यांदा, हळूहळू ते अनेक ड्रॉपलेट्स त्या ठिकाणी जमा होतील, पाण्याचा थेंब येईल आणि या पाण्याचा थेंब खाली भरणीमध्ये वापस पडेल मित्रो। हा वाफा वर जातील आणि असे अनेक थेंब खाली येतील आणि या ठिकाणी आपल्याला पावसाचा अनुभव घ्यायला मिळेल। वातावरणामध्ये असं होतं सूर्याच्या उष्णतेमुळे वाफ होते, वाफ वर जाते, थंड असल्यामुळे पाण्याच्या रूपामध्ये पुन्हा पावसाच्या रूपामध्ये खाली येते, अशा प्रकारे वॉटर सायकल, सायन्सच्या भाषेमध्ये वॉटर सायकल म्हणतो मित्रो, आणि हा वॉटर सायकल आपल्याला अनुभवायला मिळणार आहे या ठिकाणी या प्रयोगाच्या निमित्ताने। मी तुम्हाला बरेचदा मम्मीच्या भाताच्या अन्नाचा तुम्हाला देतो आहे मित्रो, तुम्ही पण करू शकता असं काचेचं भांडं घेऊन, आपण काय बरं गरम पाणी अंधण आलेलं पाणी एकदम बॉइलिंग नाही तर काचेचे भांडं फुटेल मित्र हो म्हणून, आणि अशा प्रकारे थंड करून आपल्याला तुम्ही अनुभव घेऊ शकता। आणि चला यानंतरचा भाग पाहूया आपण, पावसाचा प्रयोग करणारी मुले आहे या ठिकाणी, तुमच्यासारखीच मला पण अपेक्षा आहे। तुम्ही हा व्हिडिओ जरूर करा, सक्सेस करा व्हिडिओ मित्रो, आणि माझ्या कमेंट बॉक्समध्ये हा व्हिडिओ टाका बरं, पाहूया तुमचा व्हिडिओ मी या व्हिडिओमध्ये अपलोड करणार नंतर मित्रो, करा पाहूया तुम्ही करता की काय तर। ठीक आहे मित्रो,
भौगोलिक स्पष्टीकरण काय आहे, इथे सायंटिफिक स्पष्टीकरण नाही आहे, भौगोलिक स्पष्टीकरण देतो आहे मित्रो, ठीक आहे, सायंटिफिक स्पष्टीकरण यामध्ये नाही आहे, भौगोलिक स्पष्टीकरण आहे, लक्षात ठेवा, भौगोलिक आणि सायंटिफिकमध्ये फरक तर मित्रो ह्या भौगोलिक घटनामुळे झालेला स्पष्टीकरण आहे आणि तिथे सायंटिफिक बाबीचा स्पष्टीकरण असते मित्रो। चला काय झालेलं आहे, बर्नीतील गरम पाण्याची वाफ हलकी असल्याने ऊर्ध्वगामी दिशेने जाते, बर्नीला धातूचे झाकण घट्ट बसवल्याने पाण्याची वाफ बर्नीच्या बाहेर जात नाही, बर्नीच्या झाकणावर बर्फ ठेवल्यामुळे पाण्याच्या वाफेचे सांद्रीभवन होते, हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे। वाफ थंड अशा झाकणाला चिपकते, टच होते आणि म्हणून वाफेचे रूपांतर पाण्यामध्ये होते आणि याच क्रियेला सांद्रीभवन म्हणतात मित्रो। परिणाम काय होईल, वाफेतून तयार झालेले जलकण झाकणाच्या आतील बाजू जमा होतात, झाकणाच्या धातूच्या झाकणावर केलेल्या टोचामुळे हे जलकण एकत्र येऊन थेंबाच्या रूपात खाली पडतात व पर्जन्यवृष्टीच्या वेळी अशाच प्रकारची क्रिया वातावरणामध्ये परंतु मोठ्या प्रमाणावर घडते आणि म्हणून आपल्याला मोठ्या प्रमाणावर पाऊस झालेला दिसतो। कारण बघा, पाणी वाफाळलेलं समुद्राच्या वाफाळलेल्या पाण्यातून सुद्धा वाफ निघते, सूर्याची प्रचंड ऊर्जा असते मित्र, उष्णता असते, त्यामुळे अख्ख्या समुद्राच्या पाणी वाफाळलेलं असते, वाफा निघते, त्या वर वातावरणात जातात, वातावरणातील वाफ वर जाते आणि थंड झाली की मग काय बरं त्याचं पाण्यामध्ये रूपांतर होते आणि पाऊस मिळतो मित्रो। अशा प्रकारचा पाऊस आपल्याला पाहायचा आहे। आता आपण आलो मित्रो पर्जन्याकडे। पर्जन्य आपण वृष्टीची तीन रूपे पाहिली, हिम, गारा आणि पाऊस, आणि आता हा तिसरा भाग जो आहे तो आपण पर्जन्याकडे आपण वळत आहोत, पर्जन्याकडे पाहत आहोत, पर्जन्याचा भाग पाहत आहोत। चला मित्रो पर्जन्याचा भाग सुरू करूया आपण। आपल्याला पाणी मुख्य पावसाच्या स्वरूपात उपलब्ध होते आणि बाष्प उंच हवा उंच गेल्यावर या हवेच्या तापमान कमी होते, हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होते, त्यामुळे तयार झालेले जलकण हवेतील धुलीकण एकत्र येऊन ढग तयार होतात, ढगातील जलकण आकाराने मोठे होऊ लागतात, हे मोठे जलकण हवे तरंगू न शकल्यामुळे जलकणांची पावसाच्या स्वरूपात वृष्टी होते। पावसाचे प्रामुख्याने तीन प्रकार मोडले जातात, तीन प्रकार आपण पाहणार काय आहे मित्रो या ठिकाणी बघा काय होतं बरं की हा सागर असतं आणि या सागरावर उष्णता असते मित्रो, बरोबर आहे, या सागरामध्ये उष्णता झाल्यामुळे काय होते या ठिकाणी वाफा तयार होतात आणि या वाफाचे ढग तयार होतात मित्रो, बरोबर आहे। आणि वर मी सांगितलं वातावरण का बरं थंड असते आणि थंड वातावरणामुळे कोणती क्रिया घडते, सांद्रीभवनाची क्रिया घडते, सांद्रीभवनामुळे काय होतं या वाफेचं बारीक बारीक जलकणामध्ये रूपांतर होते मित्रो, हे सुद्धा हवेवर तरंगत असतात, काही काय बरं एकमेकावर आदळल्यामुळे एकमेकाला चिपकतात आणि मोठे होतात, आणि ही सतत क्रिया मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे कणसुद्धा मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता जास्त असते, आणि हे जेव्हा मोठे कण होतात तेव्हा काय बरं ते हवेवर तरंगू शकत नाही, ज्यातले आपण पाहतो कित्येक बारीक आहे आणि कित्येक मोठे कण झालेले आहे मित्रो, डॉट्स मोठे मोठे झालेले आहे काही बरं, आणि हे मोठे डॉट्स काय होणार बरं वृष्टीच्या रूपात खाली येते आणि खाली हे वृष्टी झालेला आपले हे कण मोठे झालेले कण आपल्याला खाली भेटे मित्रो, आपल्याला अशा प्रकारे ही वृष्टी आपल्याला पाहायला भेटते, अशा प्रकारे वृष्टी आपल्या जमिनीवर पाहायला मिळते, अशा प्रकारे ही वृष्टी आहे। हे वृष्टी तीन प्रकारची आहे, किती प्रकारची आहे, तीन प्रकारची। आता कशाप्रकारे पाऊस पडतो याच्यावर तीन प्रकार अवलंबून आहे मित्रो, तीन प्रकारची वृष्टी आपण पाहणार आहोत या ठिकाणी आणि पर्जन्याचा भाग पाहणार आहोत। तर पहिला जो प्रकार आहे मित्रो आरोह किंवा अभिसरण पाऊस, आरोह किंवा अभिसरण पाऊस, आता बघा लक्षात ठेवा अभिसरण पाऊस किंवा आरोह पाऊस म्हणतात याला, हां बघा काय आहे बरं, विषुववृत्तीय प्रदेशात सूर्याच्या उष्णतेमुळे भूपृष्ठ तापते व त्यालगतची हवा तापते, हवा तापल्यामुळे प्रसरण पाऊन हलकी होते व ती वर जाऊ लागते, उंच गेल्यावरही हवा थंड होते व थंड हवेची बाष्पधारण क्षमता कमी असते, त्यामुळे हवेतील बाष्पाचे
सांद्रीभवन होऊन जलकण बनतात व त्यापासून पाऊस पडतो. विषुववृत्तीय प्रदेशात असा पाऊस पडतो आणि बहुधा दुपारच्या नंतर पडतो असं मानायचं आहे. काय होतं मित्र या ठिकाणी बघा, मी तुम्हाला सांगतो आहे, मला वाटते आकृती पण आहे, आकृती स्पष्ट होईल मित्र. बघा बरोबर आहे, आकृती बरोबर आहे, मी आकृती स्पष्ट करतो मित्र. पहा हा जो भाग आहे हा कुठला भाग आहे मित्र, हा विषुववृत्ताचा 10° हा पट्टा आणि 10° हा पट्टा, या भागामध्ये आरोह स्वरूपाचा पाऊस पडतो आणि हा पाऊस वर्षभर पडतो. मित्रो काय होत असते बरं या आरोह स्वरूपाच्या पावसामध्ये, हा आहे सागर बरोबर आहे आणि हा पट्ट्यातला भाग आहे. सूर्याची किरणं या ठिकाणी उभी पडतात, लंब रूपाने पडतात मित्रो, अर्थात उभ्या किरणामध्ये उष्णतामान जास्त असते. आता जमिनीवर पडल्यामुळे काय बरं, जमिनीवर पडलेली आहे काही किरणं, सागराच्या काठावर पडलेली आहे, काय झालं आहे, जमिनीकडची हवा काय बरं तापते आणि ही हवा हलकी झाल्यामुळे वर जाते मित्रो, ही हवा वर जाते आणि बाकी जमिनीकडची हवा या ठिकाणी रिप्लेस होते, ही पोकळी भरून काढते. आता काय होतं मित्रो, ही हवा वर जाताना या सागरावरची जी काही वाफ असेल, जे काही जमा झाली असेल, ती वाफसुद्धा वर जाते, ही वाफसुद्धा काय बरं वर जाते. आता सकाळपासून तापमान जास्त असल्यामुळे इथलं तापमान तापायला सकाळपासून सुरुवात होते आणि दुपारपर्यंत भरपूर तापमान तापमान होऊन जातं आणि हा तापमान भरपूर वाढल्यामुळे ही वाफ वर जाते. अति उंचावर हा वेगानं अभिसरण होतो, हा हवेचा अभिसरण वेगानं होतो कारण तापमान जास्त आहे बरोबर आहे. त्यामुळे काय बरं, हा ढग हे झालेली वाफ वेगाने वर नेल्या जाते मित्र, वेगाने वर नेल्या जातो. जसजशी वाफ वर जाते तसतसं काय बरं वातावरण थंड असतं वर. जवळपास दुपारपर्यंत इथलं तापमान अति उच्च असतो आणि त्यामुळे हे अति उच्च तापमान दुपारपर्यंत होत गेल्यामुळे हे ढगसुद्धा अति उच्चावर पोहोचून जातात. ढगसुद्धा अति उच्चावर पोहोचले, थंड वातावरणामध्ये पोहोचून जातात ढग. बाष्प थंड वातावरणामध्ये पोहोचलं की या थंड वातावरणातील बाष्प दुपारपर्यंत पोहोचतं या लेवलवर. दुपारपर्यंत लक्षात ठेवा, दुपारच्या अगोदर नाही, दुपारपर्यंत पोहोचतं या थंड वातावरणाच्या या लेवलवर पोहोचतं, विशिष्ट हाईटवर पोहोचतं, विशिष्ट उंचीवर पोहोचतं आणि त्या ठिकाणी थंड वातावरण असल्यामुळे या वाफेचं सांद्रीभवन घडतं. सांद्रीभवन काय घडतं मित्रो, सांद्रीभवन, सांद्रीभवन म्हणजे वाफेचं पाण्यात रूप. तर मित्र हो, अशा प्रकारचा जो पाऊस आहे त्याला आपण आरोह स्वरूपाचा पाऊस म्हणतो आणि असा जो पाऊस आहे हा साधारणतः दुपारनंतरच पडत असतो आणि विषुववृत्तीय प्रदेशातच पडत असतो, लक्षात ठेवा मित्रो. कारण विषुववृत्ताजवळ अशा प्रकारचं वातावरण निर्माण होतो, दुपारपर्यंत तापमान वाढते, बाष्प वर जाते आणि काय बरं दुपारनंतर वातावरणात तापमान पण कमी होते आणि तापमान कमी झाल्यामुळे तो वाफेचं सांद्रीभवन होत असते आणि काय बरं पाऊस पडतो. अशा पावसामध्ये लक्षात ठेवा, पुन्हा एक गोष्ट अशी आहे, अशा प्रकारच्या पावसामध्ये विजाचा कडकडाट आणि ढगाचा गडगडाट होत असतो. काय होतं मित्रो, विजाचा कडकडाट आणि ढगाचा गडगडाट अशा प्रकारच्या पावसामध्ये होत असतो, अशा प्रकारे लक्षात ठेवा. आणि हा पाऊस पडतो कुठे येते लक्षात ठेवा, हाही महत्त्वाचा भाग आहे. यामध्ये आपल्याला महत्त्वाचा भाग आहे मित्र हो, की हा पडतो कुठे पाऊस, तर आफ्रिकेतील कांगो नदीचे खोरे. आफ्रिकेतील काय बरं कांगो नदीचे खोरे, आफ्रिकामध्ये जे कांगो नदीचे खोरे आहे हा काय बरं या पट्ट्यामध्ये येत असतो भाग आणि आफ्रिकामध्ये कांगो नदीच्या खोऱ्यामध्ये अशा प्रकारचा पाऊस पडतो मित्रो. दक्षिण अमेरिकेमधील ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात, ॲमेझॉन नदी माहीत आहे तुम्हाला कुठे येतं,
हा पृथ्वी गोल आहे आणि हा विषुवृत्त आहे आणि या भागाला ब्राझील आहे आणि या ब्राझीलमध्ये जे ॲमेझॉन नदी आहे ही याच्या जवळपास आहे विषुवृत्तादरम्यान आहे. मित्रो ॲमेझॉन नदीच्या मध्ये पात्रामध्ये किंवा ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचा पाऊस पडत असतो. ठीक आहे. आणि विषुवृत्त भागामध्ये आरओ स्वरूपाचा पाऊस पडतो. या प्रकारच्या पावसाचा प्रदेश पृथ्वीवर खूपच मर्यादित आहे. आणि हा जो आरओ स्वरूपाचा पाऊस आहे मित्रो हा कुठे विषुवृत्त भागामध्येच पडतो आणि तेही काय बरं दहा फक्त दहा अक्षवृत्ताच्या दरम्यान हा पाऊस पडतो. दहा अक्षवृत्त उत्तर आणि दक्षिणच्या भागात पडतो आणि हा छोटासा अल्पसा भाग असल्यामुळे हा जो या भागामध्ये दहा अक्षवृत्ताच्या आसपासच हा पाऊस पडत असल्यामुळे हा भाग कसा आहे बरं खूपच मर्यादित आहे. हा भाग कसा आहे खूपच मर्यादित आहे मित्रो हे विशेषतः तुम्हाला लक्षात मध्ये घ्यायचं आहे. अशा प्रकारे हा आरओ स्वरूपाचा पाऊस आपण पाहतो आहे. ठीक आहे. आणि हा आरओ स्वरूपाची तुम्हाला आकृती दिलेली आहे मित्रो. परत सांगतो हवा वर जाते ढग वर जातात थंड होतात आणि ढगातला पाऊस खाली जमिनीवर पडत असते. दुपारपर्यंत हा ही वर जाण्याची प्रक्रिया असते आणि दुपारनंतर काय बरं पाऊस खाली येण्याची प्रक्रिया होते. दुपारनंतर सांद्रीभवन जवळपास या ठिकाणी होतं आणि पाऊस खाली येण्याची प्रक्रिया होत असते. हे थोडंसं विशेषताने महत्त्वाचं आहे मित्र हो. त्यानंतरचा जो प्रकार आहे तो थोडंसं जरा विचार करा आहे. हवेच्या अभिसरण क्रियेमुळे विषुवृत्तीय भागात बहुधा दुपारनंतर पाऊस पडतो परंतु तेथील समुद्रावर अभिसरण पाऊस दुपारी का पडत नाही. महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रो. महत्त्वाचा प्रश्न काय म्हटलं हवेच्या अभिसरण क्रियेमुळे विषुवृत्तीय भागात बहुधा दुपारनंतर पाऊस पडतो परंतु तेथील समुद्रावर अभिसरण पाऊस दुपारी का पडत नाही. कोण उत्तर देईल याचं बरं कोण सांगते बरं सांगा. मीच सांगू तुम्हाला. चला ठीक आहे मी सांगण्याचा प्रयत्न करतो मित्रो. काय असते मित्रो जमिनीवरचं तापमान लवकर तापतं. हे जे समजा इथे काय बरं सागर आहे समुद्र आहे हा समुद्र आहे या ठिकाणी पण तापमान वाढतं मित्रो. या ठिकाणी सुद्धा तापमान वाढतं. सॉरी मित्रो थोडंसं सेटिंग बिघडलेली आहे माझीवाली. तर मित्रो या ठिकाणी तापमान वाढतं या ठिकाणी देखील तापमान वाढतं. सूर्याची किरण काय बरं या ठिकाणी पडतं या ठिकाणी पडतं. पण एक वैशिष्ट्य लक्षात ठेवा जे जमीन आहे लवकर तापते. जमीन लवकर तापते त्या ठिकाणी तापमान लवकर होते बरोबर आहे. आणि त्यामुळे काय बरं इथलं हवा लवकर वर जाते. इथली हवा लवकर जाते वर. पण जो पाणी आहे तिथलं तापमान कसं बरं तिथलं काय बरं पाण्याच्या भागातलं जे तापमान आहे ते पाणी लवकर तापत नाही. क्वालिटी आहे त्याच्यावरी. पाणी लवकर न तापल्यामुळे इथली हवा दुपारपर्यंत वर जाऊ शकत नाही. दुपारपर्यंत जाऊ शकत नाही बरोबर आहे. वर जाऊ शकत नाही. वर जाऊ न शकल्यामुळे विशिष्ट उंची गाठू न शकल्यामुळे इथल्या वापेचं सांद्रीभवन घडून येत नाही दुपारपर्यंत. पण ही हवा मात्र काय हा वेग जास्त असतो. ही दुपारपर्यंत उंची एवढी गाठते एवढ्या थंडीपर्यंत जाते उंचीपर्यंत जाते आणि म्हणून इथं सांद्रीभवन लवकर घडून येतं. परंतु ही विशिष्ट उंचीपर्यंत जाऊ शकत नाही त्यामुळे या ढगाचं किंवा वाफेचं थंड होण्याचा तापमान त्या ठिकाणी मिळत नाही. वाफ ही काय बरं पाण्यामध्ये रूपांतरित होऊ शकत नाही एवढं तापमान घसरत नाही त्यामुळे समुद्रावर दुपारनंतर पाऊस पडत नाही. पण जमिनीवर मात्र आरओ स्वरूपाचा अभिसरण स्वरूपाचा पाऊस पडत असतो. इथं हे विशेष थोडंसं लक्षात घ्यायचं आहे मित्र हो. अशा प्रकारे आपला 19 मिनिटाचा या ठिकाणी व्हिडिओ झालेला आहे आणि त्यानंतरचा जो पाऊस पाहणार आहो प्रतिरोध पर्जन्य. प्रतिरोध पर्जन्य आपल्याला पाहायचं आहे मित्रो. प्रतिरोध म्हणजे काय हे आपल्याला समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. पहिल्यांदा मित्रो प्रतिरोध म्हणजे समजून घ्यायचं आहे. बघा प्रतिरोध म्हणजे काय होते मी सांगतो तुम्हाला. की समजा प्रतिरोध रोध म्हणजे आडवं काहीतरी येणे अडथळा येणे
आणि प्रति म्हणजे त्या रोधामुळे जो पाऊस पडतो त्याला प्रतिरोध पर्जन्य असे म्हणतो. काय असतं मित्र हो, कुठेतरी एखादा पहाड असते आणि हे बाष्पयुक्त वारे जेव्हा वाहतात तेव्हा या पहाडाला अटकतात, अडतात. मग हे पहाडातून जाणार का, इथून जाणार का, आरचे पहाड यांची दिशा तशी होती तर हे जाणार का, नाही जाऊ शकत कारण पहाड आलेला आहे. मग हे वारे काबर पहाडाच्या दिशेनं वरच्या दिशेने वाहतात, बरोबर आहे, आणि मग हे वारे असे जातात, बरोबर आहे. आता हे जेव्हा ज्यांची उंची वाढते मित्र हो, तेव्हा हे वारे थंड होणार की नाही, हे ढग थंड होणार की नाही, थंड होणार. मग याच्यातले बाष्पाचे जे बाष्पाचं जे प्रमाण आहे, बाष्प आहे, त्याचं पाण्यात रूपांतर होईल का, पाण्याच्या थेंबामध्ये होणार की नाही, होईल ना. मग जेव्हा हे बाष्पामध्ये रूपांतर होते तर या ठिकाणी भरपूर पाऊस घेऊन जाते मित्र, याला म्हणतो आपण प्रतिरोध पर्जन्य. याला काय म्हणतो, प्रतिरोध पर्जन्य, कारण रोधामुळे पडलेलं पर्जन्य. आणि इकडे मात्र जेव्हा जाते तेव्हा याच्यातलं ह्या ढगातलं बाष्पाचं प्रमाण कमी होते, या हवेतलं बाष्पाचं प्रमाण कमी होते मित्रो, आणि त्यामुळे इथे पाहिजे तेवढा पाऊस पडत नाही आणि याला या ठिकाणी पर्जन्य छायेचा प्रदेश निर्माण होतो. कोणता? पर्जन्य छायेचा प्रदेश निर्माण होतो मित्र हो. आणि अशा प्रकारे जो पाऊस पडतो त्याला प्रतिरोध पर्जन्य म्हणतो. आपल्याला ही आकृती आहे ना, छान आकृती आहे मित्र पहा, आपल्या महाराष्ट्राची आकृती आहे. या ठिकाणी काय आहे, हा समुद्र आहे, हा अरबी समुद्र आहे. अरबी समुद्रामध्ये सूर्याच्या किरणामुळे बाष्पीभवन झालेलं आहे. हे बाष्प काही उंचावर गेलं त्या ठिकाणी, कारण हवेचा वेग थोडासा बाष्प हलकं असल्यामुळे हवा ते बाष्प वर जातं. वर गेल्यानंतर कोकणच्या भागामध्ये या प्रकारची काय बरं त्यांची उंची असते. पण कोकणची किनारपट्टी किती आहे बरं, 50 ते 150 किलोमीटरची आहे. एवढ्या छोट्याशा भागाच्या नंतर किंवा लगेच पर्वत भाग आहे या ठिकाणी, पहा डोंगराळ भाग आहे किंवा हा सह्याद्री पर्वत आहे मित्रो. त्यामुळे काय बरं, इथे साहजिकच हे जे ढग आहे यांना वरची दिशा प्राप्त होते, बरोबर आहे, वरची दिशा प्राप्त झाली. आणि वरची दिशा प्राप्त झाल्यामुळे हे ढग काय झाले, थंड झाले. आणि थंड वाढल्यामुळे, थंडी झाल्यामुळे बाष्पधारण शक्ती कमी झालेली आहे. मग जे बाष्पधारण कमी शक्ती कमी झाल्यामुळे बाष्पाचं प्रमाण जो आहे, बाष्पाचं काही बाष्पाचं रूपांतर पाण्यामध्ये रूपांतर होतं. पाण्यामध्ये हे ड्रॉप्स ड्रॉपलेट्स म्हणून या छोटी छोटी बुंद पाण्याची एकमेकाला चिपकतात आणि बिंदू तयार होतो, थेंब तयार होतो पाण्याचा, आणि हा थेंबाच्या रूपामध्ये या ठिकाणी पाऊस पडतो. आणि म्हणून आपण पाहतो कोकणाच्या भागामध्ये भरपूर पाऊस पडते आपल्याकडे कोकणाच्या भागामध्ये. पण जेव्हा हे बघा, हे ढग हे पहाड ओलांडतात तेव्हा त्यांच्यामध्ये बाष्पाचं प्रमाण कमी असतं. बाष्पाचे प्रमाण कसं असतं, कमी असतं. आणि या ठिकाणी मात्र कमी पाऊस देतात. काय देतात, कमी पाऊस देतात. कमी पाऊस दिल्यामुळे इथं काय बरं, पर्जन्य छायेचा प्रदेश निर्माण झालेला आहे. या ठिकाणी जास्त पर्जन्याचा निर्माण झाला आहे, इथं पर्जन्य छायेचा प्रदेश निर्माण झालेला आहे. पुन्हा पठारी भागामध्ये येतो आपण महाराष्ट्राच्या, त्या ठिकाणी जवळजवळ महाराष्ट्राच्या पठारी भागामध्ये पर बाष्पात हवेतील बाष्पाचं प्रमाण कमी असतं. हवेतील बाष्पाचं प्रमाण कमी असतं त्यामुळे या ठिकाणी पर्जन्य छायाचा प्रदेश या महाराष्ट्र पठारावर सह्याद्री पर्वताच्या भागाकडे नंतर काय बरं पर्जन्य छायाचा प्रदेश निर्माण झालेला आहे मित्रो. हळूहळू यामध्ये सुद्धा या कमी बाष्प कमी झालेले ढगांमध्ये या भाग परिसरातलं बाष्प पुन्हा मिसळतं मित्रो. ते ढग पुन्हा बाष्प संपृक्तीकडे वाटचाल करते. बाष्पाचं प्रमाण हळूहळू वाढते आणि जोपर्यंत मराठवाड्याच्या भागामध्ये येते तेव्हा त्यांच्यामध्ये बाष्पाचं प्रमाण भरपूर येऊन जातं, बरोबर आहे. परत या ठिकाणी तापमान कमी आहे, बाष्पधारण शक्ती कमी होऊन जाते. या ठिकाणी तापमान कमी असल्यामुळे बाष्पधारण शक्ती कमी असल्यामुळे परत हे ढग काय बरं पूर्वेकडील भागात, पूर्व महाराष्ट्र म्हणजे
वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर वगैरे या भागात पुन्हा जास्त प्रमाणामध्ये पाऊस देऊन जातात. आणि अशा प्रकारे हा इथे पडणारा जो पर्जन्य आहे हा प्रतिरोध पर्जन्य आहे मित्रो. या ठिकाणी पडणारा पर्जन्य म्हणजे प्रतिरोध पर्जन्य आहे. समजलं मित्रो? अशा प्रकारे महाराष्ट्र राज्यामध्ये एक पर्जन्याची स्थिती आहे. म्हणजे बघा, अतिपर्जन्य कुठे आहे बरं? अतिपर्जन्य जास्त पर्जन्य भाग या ठिकाणी कोकणपट्टीचा भाग आहे. पर्जन्य साधारण पर्जन्य या ठिकाणी आहे. आणि पर्जन्य छायाचा प्रदेश या ठिकाणी निर्माण झालेला आहे मित्र हो. म्हणजे जास्त पर्जन्य आणि साधारण पर्जन्य याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पर्जन्य छायाचा प्रदेश निर्माण झालेला आहे. हे केवळ प्रतिरोध पर्जन्याच्या ह्या सह्याद्रीमुळे झालेलं आहे. या ठिकाणी प्रतिरोध पर्जन्य निर्माण झालेलं आहे. चला मित्रो आपण पाहूया. हेच त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला सांगितलेलं आहे. समुद्रावरून किंवा मोठ्या जलाशयावरून येणारे वारे बाष्पयुक्त असतात. बरोबर आहे अगदी. हे वारे बाष्पयुक्त असतात. त्यांच्या मार्गात येणाऱ्या उंच पर्वतामुळे ते अडवले जातात. हेही बर पाहिलेलं आपण. पर्वताला अनुसरून ते उद्व दिशेने म्हणजे वरच्या दिशेने जाऊ लागतात. हे बरोबर आहे. आपण पाहिलेलं आहे मित्रो हे. आता मग होतं काय मित्रो? हवेचे तापमान वर हवेचे तापमान काय होते? कमी होते. बाष्पाचं सांद्रीभवन घडते आणि त्या ठिकाणी पाऊस पडतो मित्रो. पर्वताच्या अडथळ्यामध्ये प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. पर्वताच्या अडथळ्यामुळे काय बरं? अडथळ्यामुळे प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. अडथळ्यामुळे जो पाऊस पडतो त्याला प्रतिरोध पाऊस असं म्हणतो. ठीक आहे. आणि हा प्रतिरोध पाऊस पर्वताच्या अडथळ्यामुळे महाराष्ट्रामध्ये पडतो. नवे पूर्ण भारतामध्ये साधारणतः अशा प्रकारचा बराचसा पाऊस पडतो. पर्वताच्या वाऱ्याकडील बाजूवर जास्त प्रमाणात पाऊस पडतो. वाऱ्याकडच्या बाजू वारा जिकडून येते त्या भागानं जास्त पाऊस पडतो. आणि पर्वत ओलांडल्यावर वाऱ्यातील बाष्पाचे प्रमाण कमी होते. तसेच हवेची बाष्पधारण क्षमता वाढते. परत ओलांडल्यानंतर काय बरं? बाष्पाचे प्रमाण काय बरं? हवेतील कमी होणार आहे. बाष्पाचे प्रमाण काय होते? कमी होते. आणि बाष्पाचे प्रमाण हवेतील कमी झाल्यामुळे बाष्प स्वतःमध्ये सामावून घेण्याच्या क्षमतेला बाष्पधारण क्षमता म्हणतो. बाष्प हवेमध्ये सामावून घेण्या क्षमतेला बाष्पधारण क्षमता म्हणतो. बाष्पाचे प्रमाण कमी झाल्यामुळे बाष्प सामावून घेण्याची म्हणजे बाष्पधारण क्षमता वाढते. आणि लक्षात ठेवा मित्रो हो, वाऱ्याच्या विरुद्ध दिशेकडील पर्वताच्या बाजूस पावसाचे प्रमाण कमी होत जाते. कारण दोन कारणामुळे होते पाऊस. वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने पर्वताच्या विरुद्ध बाजूला मात्र म्हणजे वारा जिकडून येते त्याच्या पर्वताच्या दोन साईड एकाकडून वारा येते एकीकडे जाते. तो वाऱ्याच्या विरुद्ध साईडला म्हणजे जिकडे जाते तिकडे त्या साईडला पावसाचे प्रमाण कमी पडते. याला कारण म्हणजे बाष्प जे आहे ते पडून गेलेलं आहे वाऱ्यातील आणि आता बाष्प कमी राहिलेलं आहे. त्यामुळे त्या ठिकाणी पर्जन्य छायाचा प्रदेश होतो. फार कमी पाऊस पडत असतो. मित्रो हे तर आपण स्पष्ट करणार आहो पण तत्पूर्वी आपण वाचून घेऊ आणखी स्पष्ट करू. भारतीय उपखंडाचा विचार करता मोसमी वाऱ्याचा परिणाम मोठा असतो. याविषयी आपण मागील येतामध्ये शिकलो आहोत. वाऱ्यापासून भारतात पडणारा पाऊस हा प्रतिरोध प्रकारचा आहे. भारतामध्ये पडणारा पाऊस हा प्रतिरोध प्रकारचा पाऊस आहे. कारण मित्रो भारत जवळपास या अशा प्रकारचा भारत आहे. जवळपास हसू नका म्हणजे झालं बस. सह्याद्रीचा भाग या ठिकाणी आले सॉरी हिमालयाचा भाग या ठिकाणी आलेला आहे. या ठिकाणी सह्याद्रीचा आला आहे. या ठिकाणी पूर्व घाट आलेला आहे मित्रो. या ठिकाणी काय बरं? अरवली पर्वत आलेला आहे. या ठिकाणी काय बरं? विंध्य पर्वत वगैरे आलेला आहे मित्रो. इकडं महादेव डोंगर वगैरे आलेले आहे. जेव्हा हा पाऊस जातो इथेसुद्धा पाऊस पडतो. जेव्हा वापसी परतीय मान्सूनमध्ये येतो इथे पाऊस पडतो. हा पावसाच्या वारे जेव्हा इकडं जातात तेव्हा इथं अडतात आणि इकडे अडतात आणि भारतभर या भागामध्ये पाऊस देऊन जातात. या ठिकाणी प्रतिरोध पर्जन्य या ठिकाणी होतो. भारतामध्ये पडणारा पर्जन्य प्रतिरोध पर्जन्य आहे. आणि विशिष्ट मोसमामध्ये पाऊस येतो म्हणून मोसमी वाऱ्याद्वारे पाऊस पडतो. बघा या ठिकाणी दिलेली आकृती मित्रो काय आहे. हा सागर आहे मित्रो. इथली वाफ या ढगाच्या सहाय्याने वाहून नेल्या जाते.
ही वाहून येणारी बाप या दिशेने न्यायला पाहिजे होती, पण पर्वत आडवा आल्यामुळे, हा काय पर्वत आहे आणि पर्वत आडवा आल्यामुळे हे ढग वर गेले. हे ढग अशा दिशेने जातात, चढत्या दिशेने जातात मित्रो, आणि हे ढग थंडे झाले वर, काय बरं तापमान कमी असते, मी सांगितलं तुम्हाला, आणि तापमान कमी असल्यामुळे यातलं भरपूर पाणी या भागावर पडतो जोपर्यंत याला पार होत नाही. कारण हे ढग वर जात असल्यामुळे काय बरं ते हळूहळू जातात, त्यांना वेळ लागते उजायला आणि सतत पाणी देत असतात आणि म्हणून या ठिकाणी भरपूर पाऊस पडते. पण हे ढग जेव्हा पार प्राप्त पार करते तेव्हा बाष्पाचं प्रमाण कमी असते मित्रो यातलं, आणि म्हणून थोड्याच प्रमाणात या ठिकाणी पाऊस दिल्या जाते, म्हणून पर्जन्य छायेचा प्रदेश निर्माण होत असते वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने, कारण वारे या दिशेला वाहते आहे मित्रो. ही दिशा वाऱ्याची बाजू झाली आणि ही वाऱ्याची विरुद्ध दिशा झाली, आणि विरुद्ध दिशेला मात्र पाऊस पडत नाही, कमी पडते, असं हे पर्जन्याचा प्रकार आहे, प्रतिरोध पाऊस. सांगा पाऊ या ठिकाणी आहे, आकृती 5.5 निरीक्षण करायचं आहे आणि सांगायचं आहे, महाराष्ट्राच्या भूप्रदेशाच्या आडव्या छेदाचे निरीक्षण करा व खालील प्रश्न उत्तर द्या. महाराष्ट्रात कोकणात कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? कोकण हा भाग आहे मित्र हो, हा भाग आहे आणि इथं सह्याद्री आहे, सह्याद्री पर्वताला अडलेला आहे वारे, आणि कोकणामध्ये भरपूर पाऊस दिलेला आहे, जास्त पावसाचं पर्जन्य आहे, आणि हा जो पर्जन्य आहे प्रतिरोध पर्जन्य आहे, प्रतिरोध पर्जन्य आहे, म्हणून कोकणामध्ये पर्जन्य प्रतिरोध पर्जन्याचा पाऊस मिळतो हे आपल्याला म्हणावं लागेल. महाराष्ट्रातील पर्जन्यछायाचा प्रदेश कोणत्या भागास येईल? जो पर्जन्यछायाचा प्रदेश आहे हा आहे मित्रो, बरोबर आहे, हा पर्जन्यछायाचा प्रदेश आहे. हळूहळू पर्जन्याचे प्रमाण इकडे वाढत जाते, हा भाग वेगळा आहे, पण यापर्यंत तरी पर्जन्यछायाचा चांगलाच प्रदेश या ठिकाणी आलेला आहे. टेक्निकल प्रॉब्लेम थोडासा परत मी सांगतो तुम्हाला. तर मित्रो हळूहळू काय झालेलं आहे, पर्जन्य वाढत गेलेलं इकडे वाढणार, पण इथे मात्र फार कमी आहे या भागामध्ये, पर्जन्यछायाचा प्रदेश निर्माण झालेला आहे. म्हणजेच सह्याद्री पर्वताच्या कोणत्या भागाला, ह्याही दिशा पूर्व आहे आणि ह्या ही दिशा जी आहे पश्चिम आहे. सह्याद्री पर्वताच्या पूर्व भागाला, सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी पूर्व भागाला पर्जन्य छायाचा प्रदेश निर्माण झालेला आहे असं आपल्याला म्हणता येईल. महाराष्ट्रातील पर्जन्य छायाचा प्रदेश कोणत्या भागात येईल? सह्याद्रीच्या पूर्व भागाला. आकृती विचार करता तुमच्या जिल्ह्यातील पर्जन्यमानाबाबत अंदाज करा व चर्चा करा. जसं मी समजा आता भंडाऱ्यातून व्हिडिओ बनवत आहे, मी भंडाऱ्यातून व्हिडिओ बनवत आहे, म्हणजे मी पूर्वेकडील भागात येतो आहे, तर माझ्याकडे थोडंसं पर्जन्यामध्ये वाढ आहे, पण मराठवाडा वगैरे राहणाऱ्या भागात, त्याला म्हणून आपण थोडासा अहमदनगरचा वगैरे भाग म्हणूया जो या भागात येते, तर पर्जन्यछायाच्या प्रदेशामध्ये आहे असं म्हणावं लागेल. मी जर कोकणामध्ये राहत असतो तर प्रतिरोध पर्जन्यछायाच्या भागामध्ये राहतो आहे असं मला म्हणावं लागेल, आणि त्यावर तशा प्रकारे चर्चा करावी लागेल मित्रो. आणि अशा प्रकारे या ठिकाणी आपण दोन प्रकारचा पाऊस पाहिलेला आहे. आता राहिलेला आहे आवर्त स्वरूपाचा पाऊस. आवर्त स्वरूपाचा आपण पाऊस पाहणार आहो पुढच्या व्हिडिओमध्ये. या ठिकाणी मी व्हिडिओला स्टॉप करतो मित्रो. कमेंट करा, मला कळवा की व्हिडिओ कसा वाटला, कारण आपला एक कमेंट मला एक टॉनिक असते, म्हणून थोडंसं कळवायचं आहे. कमेंट करायचा मित्र हो, बाकी तुम्ही काही केलं नाही तर चालेल, मित्राला शेअर केला चालेल, खूप चांगली गोष्ट आहे. ज्ञान दिल्याने वाढते मित्र हो, ज्ञान न दिल्याने घटते आहे, दिल्याने वाढते आहे. आणि लक्षात ठेवा, मला तुमच्याकडूनच शिकायचं आहे, बरंच काय तुमच्याकडून शिकायचं आहे, आणि मी शिकण्यासाठी मी जर तुम्हाला शिकवतो आहे तर तुमच्याकडून मला तुमचं फर्ज बनते आहे मला शिकवायचं, आणि मी तेव्हा शिकेल जेव्हा तुम्ही कमेंट कराल तेव्हाच मित्रो. चला या ठिकाणी व्हिडिओ संपवतो आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.